नमस्कार परयकरांनो, स्वागत आहे परयच्या आपल्या हक्काच्या एकमेव यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे परय विलांगस। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत झुरुळ्या गोपीनाथ गल्लीमध्ये। आपली ही गल्ली गणेश पार्कमध्ये आहे। तर इथे आपलं एक मंदिर आहे। तर चला आपण त्या मंदिरचं दर्शन घेऊया, देवाचं दर्शन घ्या, चला पाहूया कसे। आता आपण आलो आहोत मंदिरामध्ये। तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुरातन काळातलं मंदिर आहे। भगवान विष्णूंचं हे पुरातन मंदिर आहे इथे खाली, आणि इथे भगवान विष्णूंची स्वयंभू मूर्ती प्रगट झालेली आहे खाली। जर आपण आता मंदिर अंडरग्राउंड आहे, आपण जाऊया आतमध्ये। आणि इथं तुम्हाला एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप झुरळ पाहायला भेटतील, आणि हे झुरळ खरं तर देवाचेच आहेत असं मानलं जातं। आणि जर हे झुरळ तुमच्यासोबत जर घरी घरापर्यंत आले, आणि घरी जर तुम्हाला दिसले की हे आपले मंदिरपासून आलेत आपल्यासोबत, तर हे तुमच्यासाठी खूप भाग्य येतात आपल्या इथलं देवपांचं म्हणणं आहे। चला आपण आतमध्ये पाहूया की ते मंदिर। तर मित्रांनो, जी तुम्हाला म्हटलं मी स्वयंभू भगवान विष्णूंची मूर्ती जी प्रगट झाली होती, ती आता इथनं अंडरग्राउंड खाली आहे। तर चला आपण पाहूया, तुम्हाला जाताना इथं खूप झुरळ दिसतील। तर चला पाहू। नमस्कार, माझं नाव संजय नंदकुमार बडोळे। हे जे मंदिर आहे आमच्या परंपराचं कुलदेवता आहे। अशोकची मूर्ती खाली झालेली आहे, आणि जे आहे वाटी खालची ती तशी निघालेली आहे। तिथं काय वाटी ह्याच्यात काय तीर्थ 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 आहे जे गावारा आहे तो असं निघालेला आहे। हा पूर्ण गावारा पूर्ण गावारा इथे झुरळ हमेशा परंपरा राहतात। झुरळ असतात का? झुरळ ते देवाच्या अंगावर असतात, बाहेर पण असतात। घरी पण झुरळ आले चांगलं असतं, भाग्य आपल्या घरी जर आले तर चांगलं असतं। इथले झुरळ धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कळवा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आज आम्ही भेट दिली होती परळीतील स्वप्रगटित विष्णूचे झुरळे गोपीनाथ मंदिर। हे खूप ॲडव्हेंचर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।